6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येमध्ये ऐतिहासिक कारसेवा झाली आणि त्याच्यानंतर आता राम मंदिराचा कोट्यवधी भारतीयांचा स्वप्न पूर्ण होत आहे. 1990 ची कारसेवा असेल किंवा 1992 ची कारसेवा, नागपुरातून मोठ्या संख्येने लोक जे आहेत त्यामध्ये गेलेले होते. 1992 च्या कारसेवेमध्ये तर नागपुरातून एक खास टीम जी आहे ती कारसेवेसाठी गेलेली होती आणि त्याच्यामध्ये महेश रामडोहकर जे आहेत त्या टीमचे सदस्य होते. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांच्या या खास टीममध्ये कोण होते आणि तेव्हा काय नेमकं झालेलं होतं. महेशजी, 1992 ची कारसेवा किंवा 90 ची कारसेवा, आपण दोन्ही वेळेला होतात, त्याबद्दल सांगा. नमस्कार. 1990 ची जी कारसेवा झाली ती 21 ऑक्टोबरला जी पहिली बॅच निघाली त्या बॅचसोबत आम्ही सगळे नागपूरचे लोक निघालो होतो आणि अलाहाबादपर्यंत पोहोचणे आणि अलाहाबादनंतरचा पुढचा एक 160 किलोमीटरचा आम्ही पायी प्रवास करून माझ्यासोबत अजून एक 10 जणं त्या कारसेवेलासुद्धा, कारसेवेच्या दिवशी ज्या दिवशी कोठारी बंधू शहीद झाले त्या दिवशी दुपारी 12:30 आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि ते सगळे प्रयत्न करून आणि आम्ही तिथे पोहोचलो होतो. आपण आता जसा दुसरा प्रश्न विचारला तर दुसरी जी 92 ची कारसेवा आहे, तर आम्ही सगळे इथून 30 किंवा 31 तारखेला निघालो असू, 1 तारखेला आम्ही अयोध्येत पोहोचलो आणि अयोध्येत पोहोचल्यानंतर आम्हाला तंबूत राहायची व्यवस्था होती. आम्ही पहिले 1 तारखेला तंबूत राहिलो आणि तंबूत राहणे आणि आम्ही ते 30-40 जणं नागपूरवरनं गेलो होतो. मी माझ्यासोबत संजय बंगाले जे आज नगरसेवक आहेत, शशिशंकर शुक्ला, हर्षल आर्वीकर, त्याच्यानंतर देवेंजी फडणवीस आणि भरपूर आमचा मित्रपरिवार होता आणि आम्ही 30-40 जणं सोबत राहणे आणि असं आमचं तिथे होतं. कुठे म्हणजे जेव्हा 92 गेले तर कोणत्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचले आणि अगदी लोकांना पण खास इंटरेस्ट आहे, तुमच्या टीममध्ये देवेंद्र फडणवीस होते, केव्हा तुम्ही सगळे लोक पोहोचले होते, कुठे थांबले होते, कुठे राहिले होते, कशा पद्धतीने ते 6-7 दिवसाचा तुमचा संपूर्ण दिनक्रम होता? आम्ही 1 तारखेला तिथे पोहोचलो आणि 1 तारखेला तंबूत राहिलो आणि तंबूत राहत असताना संध्याकाळच्या वेळेला आम्ही देवेंद्रजींना म्हटलं की देवेंजी माझे इथे परिचित आहेत, आम्ही आदल्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा काळेराम मंदिरात थांबलो होतो, तर म्हटलं आपण काळेराम मंदिरात राहायला जाऊ आणि मग आम्ही तिथे काळेराम मंदिरात राहायला गेलो. 35-40 जणं आम्ही मित्र होतो आणि आम्ही सगळे त्या काळेराम मंदिरात राहायला गेलो 2 तारखेपासून आणि आमची दिनचर्या अशी होती की सकाळी उठून सगळ्यांनी स्नान करायचं आणि सगळे मंदिरं किंवा रस्त्यावरती चौकांमध्ये फैजाबादपर्यंत सगळेजण ॲटोनी किंवा पायी फिरत जाणे, देशभक्तीपद गीतं म्हणणं आणि चौका चौका जागृती करत आम्ही सगळ्या कार्यक्रमांमध्ये राहत होतो आणि सगळे सोबत राहत होतो आणि दिवसभर हे करत होतो. 6 डिसेंबरला जेव्हा कारसेवा जेव्हा झाली, तुम्ही सगळे प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही त्या ठिकाणी होतात, काय दृश्य होतं? साधारणपणे आदल्या दिवशी 5 तारखेला ज्या सगळ्यांची भाषणं झाली, सगळ्या मोठे नेता आपले अशोकजी सिंगल, विनायजी कटियार, साध्वीजी रुतंबरा, उमा भारतीजी, अडवाणीजी, सगळ्यांची भाषणं झालीत आणि त्या सूचना ज्या देण्यात आल्या होत्या संध्याकाळच्या भाषणं आटोपली तेव्हा त्यात हे सांगण्यात आलं होतं की सिर्फ अपने को कार सेवा करणी है, पूजा अर्चा करणी है, बाकी कुछ नाही करणार आहे. आणि आम्ही त्या दिवशी मग हे सगळं ऐकलो आणि आम्ही देवळात गेलो परत आणि देवेंजींशी आमच्या ह्या सगळ्या विषयावरती वाद झाला की बाबा कसं की आपण इतक्या दूर आलो आहे आणि फक्त पूजा करणार आहे, सिर्फ भूमिपूजन करेंगे, भूमिपूजन का साहित्य लेके आएंगे जो आने वाले है. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा 10-10:30 झाले असतील तेव्हा सगळ्या मंदिर मठातनं सगळे हे भगवे वस्त्रधारी संन्यासी आणि त्यांच्या मागे सगळे हे कार्यसेवकांचे लोंढे निघायला लागलेत आणि साधारण 11:15-11:30 तिथे पोहोचले. तर तिथे त्या तिन्ही ह्याला कंपाऊंडही होतं, फेन्सिंगचं कंपाऊंड होतं आणि गुंमदही होते. भाषणं सुरू असतानाच एक लोंढा असा पुढे वाढत गेला आणि मग ते प्रक्रिया सुरू झाली. आणि मी हा प्रश्न यामुळे विचारतोय कारण खास करून संजय राऊत वारंवार आरोप करतात आणि म्हणतात की देवेंद्र फडणवीस कारसेवेला उपस्थित नव्हते. तुम्ही त्या गोष्टीचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. 6 डिसेंबरला कारसेवेला फडणवीस होते आणि त्यांनी त्या ठिकाणी कारसेवा केली होती.
निश्चितच आम्ही सगळे सोबत होतो आणि आम्ही कारसेवा केली, खऱ्या अर्थाने कारसेवा केली. ज्यांना शक्य होतं ते वरपर्यंत चढलेत, ज्यांना वरती चढणं नाही जमलं ते खालीच त्यांनी कारसेवा केली, पहिल्या जिथपर्यंत ते पोहोचू शकतात पर्यंत, अशी सगळ्यांनी प्रत्येकजण सहभागी झाला होता कारसेवेत. हे जे पूर्ण दिवस होते, 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत तुम्ही सगळे मंदिरातच थांबत होते. आमचा मुक्काम मंदिरातच राहायचा, पण आम्ही सकाळी 9-10 वाजता बाहेर निघून, खूप स्वस्त नाश्ता होता तेव्हा तिथे, नाही तर मग मंदिरवालेसुद्धा आमची जेवायची व्यवस्था करायचे, आणि ते परिचित असल्यामुळे त्यांनी आवर्जून विचारलं आम्हाला 2-3 की बा गोड काय करू, तर ते गोड त्यांनी आमच्यासाठी रात्रीच्या जेवणात केलं सुद्धा होतं. मग तुम्ही सगळे मंदिराचे पुजारी देशपांडे आहेत तिथे काळेराम मंदिराचे, तुम्ही सगळे मग परत सोबतच या ठिकाणी फडणवीस आणि तुम्ही टीम सगळीच परत आली. हो येस, 7 तारखेला परत निघालो आम्ही त्या आखाड्यात गेलो, आणि तिथे आचार्य धर्मेंद्रजी महाराजांनी सांगितलं की अभी सब अपने अपने गाव पर तुरंत वापस जाइए. हे 7 तारखेला 6:00 रात्रीनंतर 7 सकाळी. तर महेश रामडोहकर 1992 कारसेवेमध्ये ज्या खास टीमसोबत तिथे गेले होते, ज्या खास टीमचा एक भाग ते होते, त्या खास टीममध्ये देवेंद्र फडणवीस होते. आणि महेश रामडोहकर स्पष्ट सांगतायत की 6 तारखेला देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी कारसेवेला प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांचा शब्द आहे, आम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कारसेवा केली आणि त्याच्यानंतर नागपूरला परतले. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.